पत्नीने नवऱ्याला नात्याच्या कात्रीत पकडू नये. एका कर्तव्य दक्ष नवऱ्याला सर्व नात्यांची पूर्तता करणं गरजेचं असतं. आई वडील आणि पत्नी यामध्ये अडकलेला असतो तो. पत्नीला नवरा हवा असतो, परंतु नवऱ्याचे नातेवाईक बरेच वेळा बोचतात. अर्थात प्रत्येक स्त्रीचा हा प्रश्न असतो असंही नाही. नवऱ्याला अशा वेळी बायको की आई वडील असा प्रश्न पडलेला असतो. खरं तर दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. त्याला श्वास एवढा आवश्यक असतात, म्हणून कर्तव्यदक्ष पत्नी बनण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टी स्वतःच्या कौशल्याने सांभाळायला पाहिजे. पतीवर राग व्यक्त केल्यापेक्षा बसून चर्चा करायला पाहिजे, कारण निसर्गाने स्त्रीला दुःख रडून मोकळं करण्याचं स्वातंत्र्य दिलंय आणि तशी भावनात्मक बनवलेली देखील आहे. परंतु पुरुषाला पुरुषपणामुळे सहसा रडता येत नाही. तो स्वतः आपल्या आतमध्ये जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या हातावर हात देऊन त्याला साथ द्या. त्याच्या सर्व नात्याला जपण्याचा प्रयत्न करा. दुसरा मुद्दा, नवरा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. पाण्याला जर मुठीत धरलं तर काय होईल आणि हातात बसेल का? नवऱ्याची अगदी ती स्थिती असते. नवरा कधीही हातात येत नसतो आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा तो भ्रम असतो. तो फक्त विश्वासाने, प्रेमाने, आपलेपणाने जवळीक असतो. दिवसभर घराबाहेर राहणारा नवरा फक्त आणि फक्त प्रेमाने जवळ येऊ शकतो. तुम्ही त्याला मुठीत ठेवणं केवळ अशक्य आहे. तिसरा मुद्दा, प्रत्येक पत्नीने पतीचा आदर करायला पाहिजे. परिस्थिती कशी असो पत्नी पतीचा आदर ठेवलाच पाहिजे. कारण जेव्हा घरातील स्त्री जर आदर ठेवत नसेल तर अशा घरातील पुरुष घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने बाहेर पडू शकत नाही. घरातील प्रत्येक क्षणांचा परिणाम त्याच्या कर्तव्यावर आणि त्याच्या दिवसभरातील प्रत्येक घडामोडीवर पडत असतो. त्याची पत्नी त्याच्या पाठीशी खंबीर असते, तो डोंगराला देखील धडक द्यायला मागे पुढे सरकत नाही. आणि ज्या पतीचा घरात आदर नसतो त्याचा समाजातही आदर होत नाही. चौथा मुद्दा, दोघांचे भांडण दोघातच ठेवावे. दोघांचे भांडण असले पाहिजे. पती पत्नीचं भांडण होणं साहजिक आहे, परंतु हे भांडण तिसऱ्यांपर्यंत जातं तेव्हा त्याला फाटे फुटतात. एक सत्य गोष्ट अशी आहे की दोघांना राहतेच, मग आपण यातील वाद बाहेर न काढता दोघांमध्येही ठेवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं सिक्रेट संपलं की नात्यातला गोडवा कमी होतो. शिवाय इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज किंवा भांडणं संपण्याऐवजी वाढू शकतात. त्यामुळे कुठलाही गुंता न होता तो सोडवायला पाहिजे. पाचवा मुद्दा, तुम्ही स्त्री आहात हे कधीच विसरू नका. अनेक वेळा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना असं वाटतं की आम्ही सर्व करतो, परंतु निसर्गाने स्त्रीला स्त्रीत्व बहाल केलेलं आहे जे जोपासायला हवं. आपण कितीही प्रयत्न केला तरी शारीरिक प्राकृतिक ठरलेलं असल्याने समाजात वावरताना, कर्तव्य बजावताना मातृत्वाच्या कर्तव्याच्या आणि पुरुषत्वाच्या सारख्या सर्व गोष्टी करणं शक्य नसतं. तेव्हा अशा वेळी काही गोष्टी मान्य केल्यास आयुष्य जगणं खूप सोपं होऊन जातं. गोष्ट पतीसोबत शेअर करा. दुःख, आनंद यासोबतच पत्नी आपली स्वतःची चूकसुद्धा नवऱ्यासोबत शेअर करायला पाहिजे. संसारातील प्रत्येक गोष्टी या घटना पतीसोबत शेअर करणारी पत्नी प्रत्येक पुरुषाला आवडत असते. यामुळे नाते घट्ट होते आणि विश्वास देखील वाढतो. सहावा मुद्दा, अपेक्षा आणि परिस्थितीचा विचारसुद्धा करायला पाहिजे. पत्नीला अनेक वेळा मोठं गिफ्ट, दागिना त्याचा मोह आवरत नसतो. आणि ही जरी साहजिक गोष्ट असली तरी पतीच्या खिशाचा आणि पतीच्या परिस्थितीचा विचार करणारी पत्नी पतीच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असते. सातवा मुद्दा, कधीच शेजाऱ्याची बरोबरी करू नये. कारण अनेक ठिकाणी ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगताना शुद्ध समाधान आनंद नसतो. त्यामुळेच प्रत्येक पत्नीने माझा संसार जगातील सगळ्यात चांगला संसार आहे ही मनाशी खुणगाड बांधून ठेवली पाहिजे. पत्नीचा सर्वात मोठा दागिना हा तिचा पती आहे आणि सर्वात मोठं ऐश्वर आपला संसार आहे, मुले आहे. मित्रांनो, नवरा बायकोच्या नात्याची घट्ट वीण ही राहण्यासाठी प्रत्येक नवरा बायकोने साशंक सुद्धा असू नये. त्यामध्ये कुठलाही संशय नसावा.